बातमी आहे झी 24 तासच्या इम्पॅक्टची. अमरावतीच्या लेहगाजवळ समृद्धी महामार्गावरील पुलाला भगदाड पडल्याची बातमी झी 24 तासनं दाखवली. त्यानंतर प्रशासन तातडीनं कामाला लागलंय. हे भगदाड दुरुस्त करण्याचं काम प्रशासनानं सुरू केलंय. उद्यापर्यंत पुलाचं काम पूर्ण होईल असं सांगितलं जात आहे. समृद्धी महामार्गावरील अपघातांची मालिका सुरू असतानाच ही धक्कादायक बाब समोर आली आहे. लेहगाव जवळील एका 1 किलोमीटर लांबीच्या पुलावर मोठा खड्डा पडला, त्यामुळे वाहतूक वळवावी लागली. दरम्यान समृद्धी महामार्गाच्या कामात मोठ्या प्रमाणात कमिशन खोरी झाल्यानं कामाचा दर्जा निकृष्ट झाल्याची टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. समृद्धीतून फार मोठ्या प्रमाणात कमिशन खोरी झाली. कामांचं वाटप करत असताना या समृद्धीतून करोडो रुपये सत्ताधाऱ्यांनी आपल्या खिशात घातले आणि त्यामुळेच ही कामं जी झाली ती निकृष्ट दर्जाची कामं झाली.